धन्यवाद। छायातेमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झटपट अख्ख्या मसूरची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हे मसूर 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे आणि त्यात मी थोडेसे तूर डाळ किंवा तुमच्या घरी जर लाल मसूरची डाळ असेल तर तीही तुम्ही घालू शकता, त्याने घट्टपणा येतो। तर फोडणीसाठी मी एक टेबलस्पून छोटा चमचा हा चमचा मी घेतलेला आहे। हे टेबलस्पून जिरं, राई, हिंग, कढीपत्ता, तेजपत्ता, लसूण, कांदा हे घेतलेलं आहे। त्याच्यानंतर वरून टाकण्यासाठी हळद, गरम मसाला आणि हा मालवणी मसाला। मालवणी मसाला मी घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही मसाला घेऊ शकता तुमच्या घरी जो असेल तो। नंतर वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं। तर चला तर आपण आता फोडणीला टाकूया। हे मी फोडणीला टाकले आहेत अख्खे मसूर कुकरमध्ये। आता त्याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपले अख्खे मसूरची आमटी रेडी असेल। ही पहा, तुम्ही पाहू शकता ही आमटी आता रेडी आहे खाण्यासाठी। किती सुंदर झाली आहे पहा। ही ऑफिसला जाणाऱ्या स्त्रियांसाठी झटपट रेसिपी आहे, तर सर्वांनी ही करून बघाच, तुम्हाला नक्की आवडेल। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।